दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे आणखी एक तक्रार दाखल होणार आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्ह वापरलं जात असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तात्पुरत्या स्वरूपात वापरत आहोत असं लिहिलं जात नसल्यानं ही तक्रार केली जाणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड तक्रार करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार चिन्ह वापरताना ही सूचना लिहिण्यात निर्देशही दिले होते, त्याचं पालन केलं जात नसल्यानं आव्हाडांकडून आता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. जिथे जिथे घड्याळ असेल तिथे तिथे त्याच्या खाली लिहा की हे मॅटर इज सबज्युडाइज्ड आणि त्याच्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे आणि अंतिम निकालावर हे सगळं अवलंबून आहे. ते कशा पद्धतीने लिहायचं ते त्यांचं काम आहे, आमचं काम नाही. कारवाई करेल असं वाटतं, करावीच लागेल, नाही तर आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये जाऊ आणि सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट होईल. सोपं थोडी आहे सगळं.